Shambho, Shambho, Mahadevaya. Yoga, Yoga, Yogeshwara. Shiva, Shiva, Sarveshwaraya, Shambho, Shambho, Mahadevaya. Okay. Jananam sukadham maranam karunam milanam maduram smaranam karunam kalavashyadiha sakalam karunam samayadipate akilam karunam. Namaskar. एक सगळ्यात मुख्य चिंता या व्हायरस बाबतची या देशासाठी जी होती ती म्हणजे अगदी गरीब लोकांची. ते लोक ज्यांचं हातावर पोट आहे, जे मजुरी करून पोट भरतात, तर सुदैवानं आज केंद्र सरकारनं त्यांच्यासाठी तरतूद केली आहे. त्यांना 3 महिने मदतीची तरतूद केली आहे. शेतकरी, कामगार वर्ग, बांधकाम कामगार अशा सगळ्यांसाठी विविध योजना आखल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की अडचणी दूर होतील, पण एवढं तरी आहे की जनसंख्येचा तो भाग किमान उपाशी मरणार नाही. पण तरी असे काही लोक असतील जे इतर कारणांसाठी अडचणीत येऊ शकतात, म्हणजे असे काही लोक आहेत जे या कुठल्याच चौकटीत बसत नाहीत. त्या लोकांसाठी त्यांची संख्या लहान असू शकते, तरी बऱ्यापैकी असू शकते. या ठिकाणी समाजाची मदत लागेल. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही जिथं कुठं असाल, खास करून सगळे ईशा व्हॉलंटियर्स जगभरात सगळीकडे, खास करून भारतात, जर तुम्हाला कुणी दिसलं अशा परिस्थितीत, तर आपण हा संकल्प केला पाहिजे की आपण उपासमारी हे मृत्यूचं कारण होऊ देणार नाही. जर कोणी त्या परिस्थितीत दिसलं तर त्यांच्यापर्यंत मदत कशी पोचवता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. कदाचित आपल्या स्वतःची क्षमता असेल किंवा इतर कोणाचं तरी लक्ष वेधलं पाहिजे. मी प्रत्येक व्हॉलंटियरला विनंती करतो, किमान एवढी खात्री करा की 2 लोकांची तरी तुम्ही काळजी घ्यायला हवी जर अशी वेळ आली तर. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत कदाचित सगळं ठीक असेल, पण 3र्या आठवड्यात या लोकांना खरंच त्रास भोगायला लागू शकतो.
सुदैवानं सरकारनं या सगळ्यांसाठी एक विस्तृत पॅकेज निर्माण केले, पण तरी असे काही लोक असू शकतात ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही. आपल्याला त्यांची काळजी घ्यायला हवी. आता या परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यायचं असेल तर संरक्षण मंत्र्यांनी सैन्य दलाला तयार राहायला सांगितलंय, कारण एवढी गंभीर परिस्थिती आहे. कारण धोका असा आहे की काही लोक 3-4 दिवसांनी म्हणतील की अरे मला तर काहीच नाही झालं, कुठं ह्या व्हायरस दाखवा मला. हे म्हणजे अगदी अध्यात्माबाबतच्या प्रश्नांसारखे आहे. लोक म्हणतात कुठे ते दाखवा मला, तर आपल्याला हे दाखवता येणार नाही जोपर्यंत तुमच्यापर्यंत तो पोचत नाही तोपर्यंत. तो एक अनुभव आहे. इट्स अन एक्सपिरियन्स. जर मी तुम्हाला म्हटलं शांभवी करा तुम्हाला परमानंद जाणवेल, तुम्ही म्हणाल तर दाखवा मला कुठं आहे ते, कुठं आहे परमानंद, कुठं आहे तो. फक्त जेव्हा ते तुम्हाला पकडतं तेव्हा तुम्हाला ते कळतं. त्याचप्रकारे व्हायरससुद्धा आहे. जेव्हा तो तुम्हाला पकडतो तुम्हाला कळतं की तो अस्तित्वात आहे. तोपर्यंत तुम्हाला वाटतं की ही कुठली तरी एक कथा आहे, ही काही दंतकथा नाही आहे, ही अनर्थाची कथा होऊ शकते जर आपण नीट वागलो नाही तर. हे माझ्या किंवा तुमच्या हातात नाही आहे, ही या पिढीची जबाबदारी आहे, ही खात्री करण्याची की आपण त्या दिशेने जाणार नाही. तर या देशात लोकांसाठी अगदी भव्य दिव्य शब्द वापरणं अगदी सामान्य बाब आहे. गेल्या पिढीच्या लोकांचं वर्णन करताना जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, सर्व संकटांविरुद्ध आपला जीव धोक्यात घालून ते लढले आणि देश स्वतंत्र झाला. जेव्हा आपण स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलतो तेव्हा आपण कायम भव्य दिव्य शब्द वापरतो, जे की चांगलं आहे. पण आपण काय करणार आहोत ही पिढी म्हणून हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण आपण अजूनही जिवंत आहोत, आपण अजूनही जिवंत आहोत म्हणून अजून करायला गोष्टी बाकी आहेत. आता आपल्यापुढे एक आव्हान आहे, एक अदृश्य शत्रू, असं एक संकट जे तुम्हाला दिसत नाही आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही स्वतःबरोबर वाद घालू लागता, मला नाही वाटतंय हे खरं आहे, हा एक सगळा कट आहे, कोणीतरी पैसे कमवतंय, अशा तशा गोष्टी होऊ लागतील. आत्तापासूनच सुरू झालंय, 2 दिवसात ते स्वतःलाच खाजवत आहेत. त्यांना घरात राहणं कठीण होतंय म्हणून ते त्यांचा वेडपटपणा इकडे तिकडे पसरवू लागले आहेत. तर म्हणून त्यांनी सैन्य दल तयार ठेवलं आहे. आशा करूयात की त्यांना रस्त्यावर यायची गरज पडणार नाही. आशा करूया की पोलिसांना आवश्यक नियंत्रण ठेवायला जमेल. त्याहून म्हणजे मी आशा करतो की आपण नागरिक म्हणून स्वतःच नियंत्रण ठेवू आपल्यावर. मी हे असं का म्हणतोय, कारण पुढची पिढी आपल्याकडे कशाप्रकारे पाहिल हे या ठराविक वेळेने निश्चित होऊ शकतं. ही करोनाची वेळ, आपण यशस्वीपणे यातून तरून गेलो की आपण स्वतःला अनर्थाकडे ढकललं. जागतिक संघटना ज्या भविष्यवाणी करत आहेत की काय होऊ शकतं जर हे नियंत्रणाबाहेर गेलं तर, त्याबद्दल बोलणंसुद्धा अतिशय भयानक वाटतं. खास करून जागतिक आरोग्य संघटना ही जबाबदारी भारताच्या हातात देतीये. आतापर्यंत आपण हे अतिशय उत्तमपणे हाताळले खरं तर, पण इथून पुढे हे नागरिकांच्या हाती आहे. सरकार त्यांना जमेल ते सगळं करतंय, आर्थिक पॅकेजेस तयार करणं, अनेक सारे बदल, पण इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सहकार्याशिवाय हे काम करणार नाही.
म्हणून जसे दिवस पुढे सरकतील लोक वैतागू शकतात, लोकांना समजू लागेल की त्यांच्या डोक्यात किती गोंधळ आहे आणि त्यांना ते हाताळताही येत नाही. जे आध्यात्मिक मार्गावर आहेत एकटं असणं, लोकांपासून जरा दूर असणं, शांत राहणं या काही समस्या नाही आहेत, या तर संधी आहेत. पण बरेचसे लोक जीवनाच्या या क्षेत्रामध्ये नाही आहेत, त्यांना त्रास होईल. आम्ही पाहतोय की त्यांच्यासाठी कसे अनेक उपाय उपलब्ध करून देता येतील इन अ व्हेरी सिम्पल मॅनर, अतिशय सोप्या स्वरूपात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जे स्वतःला आध्यात्मिक साधक म्हणवतात त्यांनी अतिशय बारीक लक्ष ठेवायला हवं आणि बाहेर पडून जे गरजेचं असेल ते करण्याची तयारी ठेवायला हवी. तुमच्यापैकी जे लोक ईशा योग केंद्रात राहत आहे, सगळ्यात सुरक्षित आता सध्या राहण्यासाठीची जागा, द सेफेस्ट प्लेस राईट नाव टू बी, मी हे तामिळनाडू सरकारला वचन दिले की जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सगळे हॉस्पिटल भरून गेले, तर ते आमची जागा वापरू शकतात. दे कॅन यूज आवर प्रिमायसेस. कारण अशाच वेळांमध्ये जीवन आपल्याला दाखवून देईल की आपण कुठल्या प्रकारचे लोक आहोत. जेव्हा सगळं काही ठीक असतं तेव्हा सगळेजण छान असतात, जेव्हा कठीण परिस्थिती आपल्यासमोर येते तेव्हाच आपण खरं कोण आहोत हे महत्त्वाचं बनतं. जेव्हा आपण कोण आहोत असं मी म्हणतो, मूलभूत प्रश्न एवढाच आहे, आपण त्या प्रकारचे लोक आहोत का जे कायम उपाय शोधण्याचा भाग असतात की आपण समस्येचा भाग आहोत, एवढंच फक्त आपल्याला ठरवायला हवं. मी तर ठरवलंय, मला तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही जिथं कुठं असाल, देशाच्या किंवा जगाच्या कुठल्याही भागात असाल, मला तुम्ही सगळ्यांनी ही भूमिका घ्यायला हवी आहे की आता सध्या या पुढच्या काही आठवड्यांमध्ये जी खरंच आव्हानात्मक वेळ आहे मानवजातीसाठी, खास करून भारतासाठी, की तुम्ही उपाय योजनेचा भाग असाल, समस्येचा नाही, ही भूमिका सर्वांनीच घेतली पाहिजे, ही वचनबद्धता सर्वांनी दाखवली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. काही प्रश्न असतील तर बघूयात. सद्गुरु, हा प्रश्न अंजलीकडून आहे. नमस्कार सद्गुरु, तुमच्या एका कोटमध्ये तुम्ही असं म्हटलंय की आपण एखाद्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा अंदाज त्याच्या वागणुकीवरून करू नये. मला हे समजत नाही आहे, कारण माझा कायम असा विश्वास होता की जे लोक प्रेमळ आणि दयाळू असतात ते आध्यात्मिकदृष्ट्या विकसित असतात. कृपया मला तुमच्या या वाक्याचा अर्थ समजावून सांगाल का? Well, हे पहा, एकेकाळी मी शाळेत असताना मी त्याला शिक्षण म्हणू शकत नाही, शाळेत जाण्याचे दिवस म्हणतो. मी अशा काही शाळांमध्ये होतो जिथं नैतिक शास्त्र त्यांच्यासाठी महत्त्वाचा भाग होता. मी मिशनरी शाळांमध्ये होतो तर ते कायम आम्हाला तीन जादुई शब्द शिकवण्याचा प्रयत्न करत असायचे. No. You have to wait for me for the second cough within the 30 seconds. That's not coming.
नाही नाही तुम्ही जरा थांबून बघायला हवं की 30 सेकंदात मी पुन्हा खोकतो का, तसं काही होत नाही आहे. मला टेस्ट करून प्रमाणित केलं गेलं आहे. तर जादुई शब्द, मला खात्री आहे की तुम्ही सर्व ते जादुई शब्द शिकला आहात. काय आहे ते जादुई शब्द? नाही नाही तो क्रम नाही आहे. तुम्ही काही शिकलात की नाही? सॉरी पहिला शब्द नाही आहे. प्लीज, सॉरी आणि थँक्यू. तर तुम्ही अशा युक्त्या शिकू शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही हे म्हटलं नाही पाहिजे. जर ती जादू तुमच्या आत खरंच घडत असेल आणि ते शब्द बाहेर आले तर ते अगदी मस्त आहे. तुमच्या आत काहीच जादू नाही आहे, फक्त शब्द आहेत. तुम्हाला वाटतं की तुमचा हक्क आहे आणि तुम्ही प्लीज म्हणता, त्यापेक्षा तुम्ही खरं कोण आहात ते दाखवणं चांगलं आहे. प्लीज मी ते घेऊ का, आणि असंही तुम्ही ते ओढून घेता. मी कायमच हे पाहत असतो. आणि मग तुम्ही कुणाला तरी लात मारता आणि मग सॉरी म्हणता, याला काहीच अर्थ नाही. तुम्ही सर्वांकडून पाहिजे ते घेता आणि मग म्हणता थँक्यू, जसं काही त्यांनी आपणहून तुम्हाला दिलंय. नाही, हे शब्द तुम्ही कुठलाही हक्क बजावत नाही आहात हे दाखवण्यासाठी आहेत. तुम्हाला हे समजलंय की कुठलीच गोष्ट इथं तुमच्या मालकीची नाहीये. नथिंग रिअली बिलॉंग्स टू यू हियर. म्हणून जरी तुम्हाला पाण्याचा एक ग्लास जरी हवा असला तर तुम्ही म्हणता प्लीज. जर तुम्ही विचार केला की पाण्याच्या एका ग्लासवर किंवा अन्नाच्या एका घासावर तुमचा खरा असा काही अधिकार नाही आहे, सुदैवाने तुम्हाला हे मिळतंय म्हणून तुम्ही म्हणता प्लीज. हे अगदी छान आहे. कुठलीही गोष्ट जी तुम्ही करता, कदाचित तुम्ही कुणाला तरी दुखावत असाल, तुम्ही कशावर तर पाय देत असाल, जाणतेपणे अजाणतेपणे, म्हणून तुमच्याकडे कुणी पाहिलं तरी तुम्ही म्हणता सॉरी काय झालं. जर तुम्हाला खरंच तसं वाटत असेल तर. आणि थँक्यू, कारण तुमच्यामध्ये तुमच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. अगदी खरोखर आहे. तर तो शब्द बाहेर पडेल किंवा वेगळ्या स्वरूपात व्यक्त होईल. जी तुमच्या आत घडणारी जादू असायला हवी होती ती फक्त आता तुमच्या वागणुकीत दिसते. हीच तर शोकांतिका आहे नैतिकतेवर भर देणाऱ्या समाजांची, की ते सगळ्या गोष्टी बरोबर करतात पण कुठलीच बरोबर गोष्ट त्यांच्या आत घडत नाही आहे. तर वागणूक ही तुमची चेतना किंवा विकास किंवा स्वपरिवर्तन ठरवत नाही. आध्यात्मिक विकास म्हणजे व्हॉट स्पिरिच्युअल एव्होल्युशन मीन्स इज फ्रॉम बीइंग अ हार्ड कोर कॉन्क्रीट. एक कॉन्क्रीट सारखे घट्ट झालेल्या व्यक्तिमत्वापासून तुम्ही जरा अधिक सैल आणि समावेशक बनता. तुमच्या सामावून घेण्याच्या भावनेमधून तुम्ही अनेक गोष्टी कराल. जर गोष्टी तुमच्या समावेशक भावनेतून घडत असतील, तुमचा नाजूक भाव, प्रेमळ स्वभाव जर तुमच्या समावेशक भावनेमधून उत्पन्न होत असतील तर अगदी छान आहे. पण जर हा एक तुम्ही शिकलेला फॉर्म्युला असेल की जर मी तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला हवं ते मिळेल, खरं तर त्याच प्रकारे आम्हाला शिकवलं गेलं होतं शाळेमध्ये, तुम्ही हे 3 जादुई शब्द वापरा आणि गोष्टी तुमच्यासाठी घडून येतील. तर जाऊन प्लीज म्हणा आणि ती गोष्ट मिळताच वळून भलतंच काहीतरी बोला. हे माझ्याभोवती घडत होतं असं. म्हणून तुमची वागणूक हे तुम्ही कोण आहात हे ठरवत नाही. लोक वागणूक शिकू शकतात पण ते जे कोण आहे त्यासाठी परिवर्तनाची गरज असते.
परिवर्तन म्हणजे मुळात ज्याला तुम्ही तुमच्या सीमा समजता की हा मी आहे, आता याचा विस्तार झालाय. परिवर्तन म्हणजे एवढंच आहे. परिवर्तन हे सामाजिक वागणुकीबद्दल नाही आहे. परिवर्तन म्हणजे जर तुम्ही इथं बसलात तर मी म्हणजे आधी एवढंच होतं आणि मी म्हणजे याहून आता खूप खूप मोठं झालंय, एवढंच आहे. त्यामधून तुम्ही कुठल्याही प्रकारे वागलात तरी ते माझ्यासाठी ठीक आहे. पण समावेशक भाव असला पाहिजे, कारण समावेशक भाव हा इन्शुरन्सपेक्षा चांगला आहे. एकदा तुम्ही कुठल्या गोष्टीला स्वतःचा एक भाग म्हणून पाहू लागलात मग थँक्यू आणि प्लीज आणि सॉरी आणि या गोष्टींना काय अर्थ उरतो? मग यानं काही फरक पडत नाही, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाला तुम्ही स्वतःचाच एक भाग म्हणून पाहता, मी स्वतःशी कठोर असतो तसंच सगळ्यांना वागवतो. जर मी स्वतःला अगदी प्रेमानं असं वागवलं असतो तर मी तुम्हाला पण तसंच वागवलं असतं. मी स्वतःशी अगदी कठोर वागतो म्हणून तुम्हालाही तसं वागवतोय, ठीक आहे? की तुमच्याशी मी अगदी प्रेमळ असलं पाहिजे, प्लीज. मी म्हणतो हे सगळं सुरुवातीच्या कार्यक्रमांमध्ये, मी कायम प्लीज डोळे बंद करा म्हणतो. हो असं म्हणतो मी, कारण मला माहिती आहे की तुम्हाला डोळे बंद करणं जरा अवघड जातं. मी म्हणतो प्लीज डोळे बंद करा. तुम्ही संयमाला आलात तिथंसुद्धा मी प्लीज म्हणायला हवं का? मी म्हणतो तोंड बंद करा आणि शांत बसा. तोपर्यंत तुम्हाला महत्व लक्षात यायला पाहिजे. आता सध्या हा फक्त दुसरा तिसरा दिवस आहे संचारबंदीचा. पहिल्या दिवशी तुम्हाला समजलं नाही, पण आतापर्यंत तुमच्या लक्षात यायला पाहिजे की याचा अर्थ काय आहे. आता आम्ही म्हणू शकत नाही की प्लीज 6 फूट अंतर ठेवा, मी 6 फूट काठी घेऊन येईन आणि तुम्हाला ढकलू असं. कारण 3 दिवसात जर तुम्हाला 6 फूट म्हणजे काय कळलं नसेल म्हणजे किती ते कळायला. जरी तुम्ही अशिक्षित असला तरी तुम्हाला कळू शकतं. तुम्हाला काही गणित यायची गरज नाही त्यासाठी. तर आता सरकारनं सैन्य दल तयार ठेवलंय, न जाणो जर तुम्हाला अजूनही कळलं नाही की 6 फूट म्हणजे काय आहे. हो एकदा असं घडलं. दिस हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड? एक दिवशी शंकरन पिल्ले घरी आला. त्याच्या बायकोने तक्रार केली त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाबद्दल की हा मुलगा माझा ऐकत नाहीये, तुम्ही आत्ताच त्याला ठीक केलं पाहिजे. म्हणून शंकरन पिल्ले मुलाच्या शोधात गेला बाहेर. तो मुलगा बागेत लपला होता. त्यानं त्याला कानानं पकडलं आणि म्हणाला, अरे मूर्खा, तुला वाटतं तू माझ्यापेक्षा हुशार आहेस की तू तुझ्या आईचंही ऐकत नाहीस? तर जर तुमची वागणूक तुम्हाला समाजात राहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला तुमची वागणूक नियंत्रित करावी लागते. कारण हे फक्त तुमच्याबद्दल नाही, तुमच्या आजूबाजूंच्या सर्वांबद्दल आहे. पण चांगली वागणूक म्हणून आपण ज्याबद्दल बोलतोय हे फक्त काही ठराविक शब्द म्हणण्याबद्दल किंवा काही गोष्टी करण्याबद्दल आणि काही गोष्टी न करण्याबद्दल नाही आहे. आपण काय प्रयत्न करतोय की जर तुम्ही या हॉलमध्ये चालत आत आला, इथे 50 लोक बसलेत, तुम्हाला काळजी आहे. तुमच्या प्रत्येक पावलाला, तुमच्या प्रत्येक श्वासात तुमची काळजी या 50 लोकांबद्दल आहे का फक्त स्वतःबद्दल? जर तुमची काळजी इथं बसलेल्या सगळ्या 50 लोकांबद्दल असली तर तुम्ही एका प्रकारे वागाल. जर तुमची काळजी फक्त तुमच्या स्वतःबद्दल असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारे वागाल. एवढंच तुम्हाला निश्चित करायला हवं. आध्यात्मिक प्रक्रिया ही काही सामाजिक गोष्ट नाही आहे.
ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आत करता. तुमच्या आतलं काहीतरी बदललं म्हणून तुमची जगाबरोबरची वागणूक सुद्धा एका ठराविक प्रकारे बनू शकते. खूप सारे आध्यात्मिक लोक अतिशय विकसित जीव, त्यांच्याकडे सामाजिक सोपस्कार अजिबात नव्हते म्हणून ते समाजापासून लांब राहिले. तुम्ही सद्गुरू श्री ब्रह्मांबद्दल ऐकलं असेल, त्यांच्याकडे काहीच सामाजिक सोपस्कार नव्हते, भरपूर समस्या. यावेळी मी जरा सामाजिक सोपस्कार घेऊन आलोय. हो, चांगलंच चालू आहे माझं. अजूनही थोडं घर्षण होतं काही लोकांबरोबर, पण तशी लोकं कायमच असतात. ते संकेत आहेत आपण बरोबर मार्गावर आहोत हे दाखवणारे, की आपण बरोबर गोष्टी करतोय जगात. कारण जर त्या लोकांनी तुमची प्रशंसा केली म्हणजे तुम्ही काहीतरी खरंच चुकीचं करत असणार. तर एखाद्याच्या आध्यात्मिक विकासाचं मूल्यमापन त्यांच्या वागणुकीनं केलं नाही पाहिजे. आता याला एक लायसन्स समजू नका बेजबाबदारपणे वागण्यासाठी आणि म्हणायचं की मी आध्यात्मिक आहे. त्या प्रकारचे लोकसुद्धा आहेत जगात. ते आध्यात्मिक आहेत म्हणून इतर सर्वांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे. ते विचित्र गोष्टी करणार आणि सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. नाही नाही, ते तसं नाही आहे. कारण आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे तुमची ओळख तुमच्या भौतिक प्रकृतीबरोबर राहिलेली नाही आहे. तुमची ओळख अशा एका आयामाकडे सरकली आहे जो भौतिक नाही आहे. एकदा का तुमच्या ओळखी भौतिक राहिल्या नाही की मग तुमच्याकडे काहीही करण्याची तुमची ठराविक पद्धत उरत नाही. तुम्ही ज्या कुठल्या प्रकारे गरज असेल तसं करता. मृदू तर मृदू, कठीण तर कठीण, कठोर तर कठोर, प्रेमानं तर प्रेमानं, क्रूर तर क्रूर, कुठल्याही प्रकारे ज्या कुठल्या प्रकारे परिस्थितीची गरज असेल तुम्ही प्रतिसाद द्याल. कारण आता तुमची ओळख तुमच्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियेशी जोडलेली नाही आहे. तुमची ओळख तुमच्या भौतिक अस्तित्वापलीकडे गेली आहे. तर तुमच्याकडे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. एक संस्कारित वागणूक म्हणजे तुम्ही घट्ट झाला आहात एका प्रकारे राहण्यासाठी. याचा अर्थ तुमचं स्वातंत्र्य हरवलंय. तुमच्या स्वातंत्र्यामधून जेव्हा छान वागण्याची गरज असते तेव्हा तुम्ही अगदी मस्त असता. जेव्हा वाईट असण्याची गरज असते तेव्हा तुम्ही वाईट असता. जी कुठली गरज असते त्यानुसार तुम्ही तसं करता. समजा तुम्ही गाडी चालवताय, आता रस्त्यावर जास्त गाड्या नाही आहेत म्हणून रस्त्यावर गाई म्हशी सगळ्या प्रकारच्या गोष्टी रस्त्यावर येत आहेत. एक म्हशीचा कळप चाललाय, तुम्ही जाऊन म्हणता प्लीज प्लीज, त्या अशाच चालत राहतील प्लीज, काहीच प्रतिसाद देणार नाहीत. हे थोडंसं हलतील, एक काठी घेऊन उचलून हल्या हल्या म्हणा, मग ते जातील. कारण त्यांना कळत नाही आहे की हे काय प्लीज प्लीज तुम्ही म्हणताय. आता तुम्ही मशीना वाईट वागणूक द्यायचा प्रयत्न करत नाही आहात. जर म्हशीला गोड शब्द कळले असते तर तुम्ही अगदी गोड शब्दात म्हशींशी बोलू शकला असता. पण त्यांना तसं कळत नाही. त्यांना कळलं पाहिजे की ते आता जिथं उभे आहेत ते तुम्हाला पसंत नाही आहे. तुम्हाला त्यांना समजावलं पाहिजे की त्यांनी रस्त्यावर नसलं पाहिजे. तुम्हाला रस्ता वापरायचा आहे सध्या. कसं तरी करून तुम्ही त्याला समजावता. तुम्हाला जाऊन त्याला मारायची गरज नाही, पण किमान थोडा आवाज तुम्हाला करायला हवा. नाहीतर ते हलणार नाहीत कारण त्यांना कळत नाही. तर जर तुम्ही लहान मुलाशी बोलत असाल तर एका प्रकारे बोलता, मोठ्या माणसांशी वेगळ्या प्रकारे बोलता, ओळख असलेल्यांशी एका प्रकारे, अनोळखी व्यक्तींशी वेगळ्या प्रकारे. आपली वागणूक ही परिस्थितीची जी गरज आहे त्याप्रमाणे असली पाहिजे. असं नाही की तुम्ही निश्चित करून ठेवलंय की मी अशा प्रकारे वागतो. जरी परिस्थिती त्यासाठी अनुकूल नसेल तरी तुम्ही त्याच गोष्टी करता. याला काय अर्थ आहे? कोणतीही कृती जर त्या परिस्थितीशी सुसंगत नसेल तर ती कृती निरर्थक ठरते. म्हणून पूर्वनिश्चित कृती कायमच अर्थहीन बनते अनेक प्रसंगी. हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण आपली कृती निश्चित करत नाही. आपण फक्त आपण कोण आहोत ते निश्चित करतो. हेच आता मी काही पंडित नाही आहे पण हे कायम माझ्या लक्षात राहिलं आहे. कृष्ण म्हणाला
योगस्थ कुरु कर्माणि. दिस इज समथिंग दैट स्टक विथ मी. कृष्णा सेड योगस्थ कुरु कर्माणि. आधी स्वतःला योगामध्ये प्रस्थापित करा, म्हणजे स्वतःला प्रस्थापित करा तुमच्या व्यक्तिगत अस्तित्वात नाही, विश्वाबरोबरच्या तुमच्या ऐक्यात, आणि मग कृती करा, म्हणजे तुम्ही पूर्णपणे समावेशक आहात, आणि मग जे गरजेचं आहे ते करा, माझी काही हरकत नाही. सद्गुरु, पुढचा प्रश्न आहे शिवप्रसाद कडून. नमस्कार सद्गुरु, माझा एक ज्वलंत प्रश्न आहे आजची परिस्थिती डोक्यात ठेवून. जर साधकाला साक्षात्कार झाला नाही शेवटच्या क्षणापर्यंत आणि मृत्यू जवळ आला, तर आपण काय करू शकतो जेणेकरून आपण जागरूकपणे मरू शकू? व्हॉट हॅपन्ड, शिवप्रसाद हॅज कोरोना समथिंग. किमान मला योग्यासारखं मरायचंय, जरी मी त्यासारखं जगलो नाही तरी. आता जेव्हा तुम्ही अजूनही जिवंत आहात शिवप्रसाद, आणि तुमचं नाव सुद्धा आहे शिवाचा प्रसाद, तुमच्या पालकांनी तुमचं नाव असं ठेवलं काहीतरी आशा बाळगूनच, मला खात्री आहे की तुम्ही शिवाच्या आशीर्वादाप्रमाणे बनाल. असं नाव घेऊन तुम्ही बनलं पाहिजे तसं, कारण तुम्ही अजूनही जिवंत आहात. ही वेळ आहे योग्यासारखं जगण्याची. जर तुम्ही योग्यासारखं जगत असाल तर तुम्ही एक दिवशी योग्यासारखंच मराल. अगदी सोपं आहे. का दुसरं कुठल्या प्रकारे जगायचं आहे आणि मग योग्यासारखं मरायचं आहे का? हे म्हणजे असं आहे, नाही नाही, मी राजकीय मानसिकता सांभाळण्याचा प्रयत्न करतोय आणि योग्य शब्द निवडतोय. एक रिपब्लिकन राजकारणी होता अमेरिकेत, त्याचं पूर्ण आयुष्य तो रिपब्लिकन होता. त्याचे वडील रिपब्लिकन होते, त्याचे आजोबा रिपब्लिकन होते, आणि तोही कायमच एक रिपब्लिकन राहिला. पण आता तो त्याच्या मृत्यूशयावर होता आणि कदाचित आणखीन एक दिवस उरला होता. मग तो म्हणाला की मला स्वतःला डेमोक्रॅट म्हणून नोंदवायचं आहे. त्यांना धक्काच बसला, तुम्ही कसं काय असं करू शकता? पूर्ण आयुष्य तुम्ही रिपब्लिकन राहिलात, तुमचे वडील देखील रिपब्लिकन होते, तुमचे आजोबा रिपब्लिकन, तुम्ही कसं काय स्वतःला डेमोक्रॅट म्हणून नोंदवू शकता? तो म्हणाला, मला त्यांच्यातला एखादा तरी मिळेला आवडेल. म्हणून तुम्हाला योगी म्हणून मरायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक योगी मरायला हवाय. नाही नाही, प्लीज, तुम्ही अजूनही जिवंत आहात, योग्यासारखं जगा. योग्यासारखं जगणं म्हणजे काय? सद्गुरु, माझी गुहा कुठे आहे? सद्गुरु, मला माझी गुहा मिळत नाही आहे. गुहाच नाही, योगी म्हणजे एवढंच. असं कुणीतरी ज्यानं त्याच्या व्यक्तिगत अस्तित्वाचं कवच तोडलंय आणि सगळ्याबरोबर एक झालाय. आता सध्या तुम्ही अचानकपणे त्या अवस्थेत जाऊ शकत नाही, पण नक्कीच तुम्ही त्या मार्गाने विचार करायला लागू शकता. मानसिक स्तरावर तुम्ही ओळख बदलू शकता. आता लगेच एखाद्या जातीचं, समुदायाचं, लिंगाचं, धर्माचं असण्याऐवजी तुम्ही एक योगी बनू शकता. मानसिक स्तरावर तुमचं शरीर कदाचित आता लगेच साथ देणार नाही, शरीरावर थोडं काम करावं लागतं, पण मानसिकदृष्ट्या, कारण मन अधिक लवचिक असतं, मानसिकदृष्ट्या तुम्ही एक योगी आता लगेच बनू शकता. म्हणजे तुमची ओळख वैश्विक बनली आहे. जात, वंश, लिंग, समुदाय, धर्म या कशाशी राहिली नाही आहे. तुमची ओळख आता वैश्विक आहे.
तुम्हाला माहीत नाही सगळं विश्व म्हणजे काय, काही हरकत नाही. तुम्ही फक्त सांगा त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही नाही आहात. माझी ओळख माझ्या धर्माबरोबर नाही आहे, वंशाबरोबर नाही आहे, लिंग, जात, समुदाय, फक्त एवढंच स्वतःला सांगा. तुम्हाला इतर कोणाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही फक्त योगी म्हणून मारायचा प्रयत्न करताय. तर स्वतःला फक्त एवढंच सांगा, तुम्ही योगी बनू लागला आहात. तुमच्यातले इतर सर्व मागे मागे जाईल, त्याला थोडा वेळ लागेल, पण मन हा अगदी लवचिक भाग आहे, ते ताबडतोब फिरलं पाहिजे. तर मग तुम्ही आता योग्यासारखं जगू लागला आहात. प्रत्येक क्षणी तुम्ही स्वतःला आठवण करून द्या, या सगळ्या सीमित ओळखी माझ्यासाठी नाही आहेत. माझी ओळख अखंड सृष्टीबरोबर आहे. तुम्ही योग्यासारखे जगू लागला आहात. आशा करूया की तुम्ही या हंगामात मरणार नाही, कारण जर तुम्ही या हंगामात मेलात तर लोकांना वाटेल तुम्ही व्हायरसमुळे. नाही, तुम्ही या हंगामात मरता कामा नये. थांबा जरा काही महिन्यांसाठी आणि मग सगळेजण मरण्यासाठी मोकळे आहेत, पण आपण या व्हायरसला जिंकू देता कामा नये. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो शंभ शंभ.